Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. पंतप्रधान मोदींची आज शिवाजी पार्क मैदानावर सभा. मोदींच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात. आज नवी मुंबईत नरेंद्र मोदींची जाहीर सभा. खारघर सेक्टर 29 मधील सेंट्रल पार्क जवळील मैदानात सभेचं आयोजन. पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात. काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर. राहुल गांधींच्या आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा. अजित पवारांच्या आज विधानसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिकमध्ये सभा, तर पिंपळगाव, दिंडोरी, सिन्नर आणि अहिल्यानगरमधील कोपरगाव येथे जाहीर सभांचं आयोजन. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे यांची आज पुण्यात सभा. बालाजीनगर, धनकवडी आणि वानवडी येथील सायंकाळी 5 वाजता आणि 7 वाजता सभेचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरात आज उद्धव ठाकरेंची जाहीर सभा. सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी 4 सभा. नेवासा, श्रीगोंदा, सिन्नर आणि कोपरगावात सभांचं आयोजन. बीडमध्ये राज ठाकरेंच्या आज 3 सभा. बीड, केज आणि गेवराईमध्ये सभा, तर संध्याकाळी पुण्यात हडपसर आणि सिंहगड रोड येथे प्रचार तोफ डागणार. नितीन गडकरी यांच्या धापेवाडा गावात भाजपचे उमेदवार आशिष देशमुख यांचा प्रचार सुरू. आशिष देशमुख विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार अनुजा केदार यांच्यात लढत. मानखटाव मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार प्रभाकर घारगेंच्या प्रचारार्थ अमोल कोल्हेंची सभा. सिद्धेश्वर पुरोली येथे सभा संपन्न. इतरांच्या वयाचा विचार करता आता मलाच बारामतीचं सगळं बघावं लागणार आहे. नाव न घेता शरद पवारांच्या वयावरून पुन्हा एकदा अजितदादांचा निशाणा. मी कामाचा माणूस असल्याचं बारामतीकरांना आवाहन. शरद पवारांनी मुलासारखा पुतण्या सोडून नातवाकडे लक्ष दिल्याची अजित पवारांची टीका. पक्षखोडीचं चांगलं कर्म करणारा मुलगा काकांच्या स्मरणावर कसा काय टपलाय? जितेंद्र आव्हाडांचं अजितदादांना प्रत्युत्तर. लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक, आता ही शेवटची. पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडेच लक्ष. मतदारांशी बोलताना अजित पवारांचा थोरल्या पवारांना टोला. काहींनी भाषणात माझ्या वयाचा उल्लेख केला. मी काय म्हातारा झालोय? बाकी काही बोला, 84 हे काय वय आहे का? भोसरी विधानसभेतील भाषणात शरद पवारांचा अजितदादांच्या वयाच्या वक्तव्यावर उपस्थितांना सवाल. शरद पवारांची शेवटची निवडणूक असं कुठला दुश्मन म्हणाला? सुळेंचा संतप्त सवाल. तर अजितदादांचं विधान धक्कादायक असल्याचीही प्रतिक्रिया. काकांच्या पाठीत सुरा खुपसणारे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे भाऊ. त्यांनी बहिणीलाही छळलं. जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला बोल. ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही. माझा एकच शब्द, दिलीप वळसे पाटलांना 100% पाडा. मंचरमधील सभेत शरद पवारांकडून वळसे पाटलांचं नाव घेऊन पराभूत करण्याचं आवाहन. पक्ष निर्माण करायला अक्कल लागते पण पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. पवारांची फडणवीसांवर बोचरी टीका. 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका. बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानींचीही उपस्थिती होती. अजित पवारांचा गौप्यस्फोट, मात्र वाद उभा राहिल्यानंतर अदानी बैठकीत नसल्याचा दावा. गौतम अदानींचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही. ढसा मा करण्यात आलाय. अदानींवरील प्रश्नावर अजितदादा यांची प्रतिक्रिया. बैठकीबाबत अजित पवारांनाच विचारावं लागेल. पहाटेच्या शपथविधीबद्दलही काहीच माहीत नव्हतं. सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला. अजितदादा भाजपसोबत गेलेत ते आता काहीही बोलतील. अदानींनाच विचारा, मग दूध का दूध पाणी का पाणी होईल. भाजपसोबत झालेल्या बैठकीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात गौतम अदानींचाच हात, संजय राऊतांचा आरोप. अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा हल्ला बोल. सरकार पाडण्यासाठी कोणी पैसे दिले असा गौप्यस्फोट अजित पवारांनीच केलाय. अदानींवरील अजित पवारांच्या गौप्यस्फोटावरून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. पालघरमध्ये सभेला जाताना मुख्यमंत्री शिंदेच्या बॅगेंची निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी. फक्त कपडे आहे, युरिन पॉट देखील नाही. शिंदेचा ठाकरेंना टोला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी. नांदेडच्या मुखेडमध्ये सभेसाठी जात असताना निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी. तर बॅग फक्त तुमच्या तपासल्या जात नाही, प्रत्येकाच्या तपासतात. चित्रा वाघ यांची उद्धव ठाकरेंवर टीका. भंडाऱ्याच्या शहापूरमध्ये नाना पटोलेंच्याही बॅगची तपासणी. नियम सर्वांना सारखा असेल तर मोदी शहा योगींच्या बॅग तपासा. नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा. अकोल्यात निवडणूक आयोगाकडून फडणवीसांच्या बॅगांची तपासणी. मूर्तिजापूर हेलिपॅडवर देवेंद्र फडणवीसांच्या बॅग तपासल्या.
महाराष्ट्र गोवा बॉर्डरवर गाडी अडवल्यानं उद्धव ठाकरे संतापले. गाडी अडवणारा अधिकारी नंतर गायब. कोकण दौऱ्यावर जात असताना गाडी अडवल्यानं ठाकरेंचा संताप. बॅगांची तपासणी म्हणजे निवडणूक आयोगाची नोटंकी. आम्ही आवाज उठवल्यावर त्यांनी बॅग तपासणं सुरू केलं. आदित्य ठाकरेंचा आरोप. मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला पण ईश्वर माझ्यासोबत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका. सुषमा अंधारेंकडून अमृता फडणवीसांची मिमिक्री. फडणवीस रात्री हुडी घालून बाहेर जाण्यावर अंधारेंकडून मिमिक्री. तर रात्रीच्या अंधारात जायची गरज का पडली? अंधारेंचा फडणवीसांना सवाल. विश्वनाथ भोईर महायुती युतीधर्म पाळणारा कार्यकर्ता. डायलॉग म्हणत एकनाथ शिंदेकडून विश्वनाथ भोईर यांची स्तुती. शरद पवारांचं संपूर्ण आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं. ज्या काँग्रेसच्या जीवावर आमदार झाले त्याच काँग्रेसला फोडलं. राज ठाकरेंची शरद पवारांवर पक्षफुटीवरून टीका. विधानसभेला महाराष्ट्रात अनैतिक अनाडी आघाडी उभी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची महाविकास आघाडीवर टीका. तर मीरा भाईंदरमध्ये योगींकडून पुन्हा बटेंगे तो कटेंगेचा नारा. साकोलीत भाजपचे बंडखोर नाना पटोलेंची सुपारी घेऊन उभे. चंद्रशेखर बावनकुळेंकडून खळबळजनक दावा. तर पटोले निवडून आल्यास लाडकी बहीण योजना बंद करणार. बावनकुळेंची टीका. रोहिणी खडसे आणि कार्यकर्त्यांचा रात्री 2 वाजेपर्यंत बोदवड पोलीस ठाण्यात ठिय्या. रोहिणी खडसेंच्या प्रचार रॅलीत गोंधळ होऊन कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप. असदुद्दीन ओवीसींना सोलापूर पोलिसांची नोटीस. सोलापूर मध्यचे उमेदवार फारुक शाब्दींच्या प्रचारसभेत वेळी नोटीस. प्रक्षोभक भाषण करू नये. पोलिसांची नोटीस. मशिदीत घुसून मारतो असं म्हणतो त्याला नोटीस नाही दिली. असदुद्दीन ओवेसींचा नितेश राणेंवर निशाणा. तर फडणवीस या निवडणुकीला वोट जिहाद धर्मयुद्ध म्हणतात. ओवेसींकडून टीका. कर्जतमधील खोट्या प्रचाराच्या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार. व्हिडिओ प्रकरणी कारवाई करणार. अनिल परब यांची प्रतिक्रिया. दरम्यान कर्जतमध्ये महेंद्र थोरवे खोटा प्रचार करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. बीडमधून दीप नावाचा दिवा विझणार तो कधीही पेटणार नाही. बीडमधून ठाकूर तो गया. धनंजय मुंडेंची आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर टीका. एखाद्याची उमेदवारी रद्द झाल्यावर दुःख वाटतंच. मी दिलेला शब्द पाळणार. श्रीनिवास वनगांचं चांगलं होणार. पालघरमधील भाषणात नाराज वनगांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. अजित पवारांची हात जोडून माफी मागते. सिंदखेड राजा मतदारसंघात शशिकांत खेडेकरांना विजय करा. सिंदखेड राजा मतदारसंघात शिंदे गटाकडून शशिकांत खेडकर तर दादा गटाकडून मनोज कायंदे रिंगणात. मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यांचा उच्च शिक्षणाचा सर्व खर्च सरकार करणार. हिंगणा येथील भाषणात देवेंद्र फडणवीसांची घोषणा. सत्ता आम्हाला दिली तर प्राजक्त तनपुरे राज्यासाठी काम करतील. शरद पवारांकडून प्राजक्त तनपुरेंच्या मंत्रिपदाचे संकेत.